घटस्फोटानंतरचा पुनर्विवाह, तर असा हा जो पुनर्विवाह आहे हा सुद्धा ज्योतिष शास्त्राच्या सहाय्याने किंवा त्या मार्गदर्शनाखाली कसं होऊ शकतं याविषयी तुम्ही सांगा. या अनेक वर्षात एवढे अनुभव आलेत मला आणि एवढ्या लोकांना रिझल्ट दिलेले आहेत त्यामुळे अनेक गोष्टी मी प्रॉपर सांगू पण शकतो. आता यामध्ये अजून एक मला सांगायचं आहे की ते म्हणजे घटस्फोट हा जेव्हा होण्याच्या मार्गावर असतो तेव्हा सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट हा आहे की दोन व्यक्ती ज्यांनी मुलगा आणि मुलीने जे काय लग्न केलेलं असतं हे इमॅच्युअर असतात, ही वयानं लहान असतात, ते छोट्या छोट्या गोष्टीने पॅनिक होऊ शकतात, एकमेकांच्या आवडीमुळं निगेटिव्ह एकमेकांचा विचार करू शकतात, पण दोघांचे आई वडील ह्या सगळ्यात मोठा रोल या दोघांचा असतो की आपल्या मुलाकडं किंवा मुलीकडं किती लक्ष द्यायला पाहिजे आणि त्यांच्या जीवनात किती इंटरफेअर व्हायला पाहिजे, काय आपण त्यात समजून सांगून एकत्र आणायचा प्रयत्न केला पाहिजे हे दोघांच्या पालकांनी बघणं सगळ्यात गरजेचं आहे. आणि या वेळेला मला मॅक्झिमम चुकीचं असं आढळतं की जशी मुलं वागतात त्याचप्रमाणे त्याच इंटेन्सिटीने आई वडील पण रागावतात. बेसिकली अनेक वेळा आई ज्या असतात ह्या जास्तच त्या पॉईंटला पकडून धरतात आणि शेवटी हा पॉईंट घटस्फोटापर्यंत आला तरी चिघळून अशी गंमत होते अनेक वेळेला की नवरा बायको दोघं भांडतात का दोघं प्रेम असतं पण आई वडिलांचा इगो तयार होतो मग ते म्हणतात काय वाटेल तिकडे घटस्फोट द्यायचाच आपण. आता ह्या दोघांना एकत्र यायचं असतं पण आई वडील चिडलेले असतात. अशा पण मी उदाहरण बघितलेत माझ्या ऑफिसमध्ये समोरासमोर घेऊन अनेक लोकांना अशा वेळेला मी क्लिअर करून घटस्फोट होता होता पण वाचवलेले लोकांना. ओके, तर घटस्फोट पहिला वाचवणं हा सगळ्यात महत्वाचा पॉईंट आहे हे लक्षात घ्या. कधी कधी ग्रहाची स्थिती ही 2 ते 3 महिने अतिशय क्रुशल असते, तो पार करणं सगळ्यात इम्पॉर्टंट असतं, हे सगळ्यांना लक्षात ठेवायला पाहिजे. ओके, आता घटस्फोट एकदा झाल्यानंतर मानसिक खच्चीकरण मुलाचं किंवा मुलीचं झालेलं असतं, मुलींचं तर खूपच जास्त असतं. एखाद्या व्यक्तीत इन्व्हॉल्वमेंट झाल्यानंतर परत तुम्ही इमिडिएटली दुसऱ्या लग्न करण्याचा विचार दोघंही करू शकत नाहीत, त्यासाठी तुमचा 2 ते 3 महिने पिरियड वर्ष पिरियड जातो. अनेक वेळेला हे कोणी सुरुवात करायची या मुद्दे घटस्फोट आणि या न्यायालय गोष्टीमध्ये वर्षानुवर्षे वेळ गेल्यामुळे पण डिले होतो. नकारात्मक विचार सतत पहिले मनात येतात. आणि समजा घटस्फोट लिगल पार्ट पूर्ण झाला किंवा लिगल पार्ट लवकर पूर्ण होण्यासाठी पण मी उपाय देत असतो. एकदा लिगल पॉईंट पूर्ण झाला की नंतर काय, मग कसला माणूस निवडायचा, मग थ्रेट किंवा भीती बसते मनामध्ये की आता लग्न केली तसाच मुलगा मिळेल का, तशी मुलगी मिळेल का, आता मला लग्नच करायचं नाही, मी एकटीच राहते, असं करून चालत नाही. माझ्याकडे असे शेकडो केसेस आहेत या लोकांचं घटस्फोट झालेलं आहे पण नंतर लग्न झालेलं आहे. एक तर माझी क्लायंट होती जळगाव साईडला क्लायंट, आई वडील मुलगी आली होती आणि ज्या मुलीचा घटस्फोट झाला होता लहान बाळ पण घेऊन आली होती. घटस्फोट झाला नव्हता, त्या व्यक्तीचं डेथ झाली होती म्हणजे नवऱ्याचं डेथ झाली होती. म्हणजे सगळं पत्रिका पैकी असलं लग्न होऊ शकतं. मी उपाय दिले. सगळ्यात महत्वाचा पॉईंट काय की उपाय करणं सगळ्यात गरजेचं आहे. उपाय केल्यानंतर रिझल्ट मिळायलाच पाहिजे. उपाय करणं गरजेचं. उपाय केले त्यानंतर जेव्हा माझ्याकडे ते नंतर 3-4 वर्षांनी माझ्याकडे आले ऑफिसमध्ये, आई वडील ओळखतं का पंडितजी तुम्ही सांगितलं होतं आम्हाला, खरंच त्यातनं बाहेर काढलं, तुम्ही सांगितलं होतं लग्न होणार आहे काळजी करू नका, आम्ही रिलॅक्स झालो होतो आणि ती मुलगी पण रिलॅक्स झाली आणि नंतर बघायला आम्ही चालू केलं. तर जेव्हा ती मुलगी आली होती तिच्या नवऱ्यावर आली होती आणि तिच्या हातामध्ये 1 वर्षाचं बाळ मुलगा होता, म्हणजे त्या पहिल्या पतीचं जे बाळ होतं ते आई वडील सांभाळत होते आणि ती मुलगी वयाचं काय 24-25 वर्षे होती ती, तर परत मेकॅनिकल इंजिन नवरा होता तिचा आणि आता व्यवस्थित वैवाहिक जीवनात सुख तेव्हा ती भोगत होती. सगळ्यांना मला सांगणं आहे की अशी जी व्यक्ती असतील घटस्फोटाच्या मुळे फ्रस्ट्रेट झाली असतील की पुढे काय करायला पाहिजे, योग्य व्यक्ती मिळेल का नाही मिळेल, हे योग्य व्यक्ती मिळून द्यायची जबाबदारी पत्रिकेवरून माझी, त्याबद्दल काळजी करायची गरज नाही. एक मला सांगणं आहे फक्त की गुणमिलन करून, फक्त गुणमिलन करून लग्न करू नका. तुमचा डायव्होर्स कधीही होऊ शकतो. तर आपण एक्सपर्ट ओपिनियन घेऊन आपलं जीवनाचं सगळं चांगलं साध्य करावं हेच मला यातून सांगायचं.